राज्यात आता पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये 5 ते 7 जुलै दरम्यान तर मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात 6 आणि 7 जुलैला अतिवृष्टीचा हा इशारा दिलाय. पुढचे 3 दिवस मुंबईत देखील मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीचा इशारा राज्यातल्या अनेक भागात दिलाय. मुंबईत देखील सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि पुढचे 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाचे राज्यात आता पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये 5 ते 7 जुलै दरम्यान तर मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात 6 आणि 7 जुलैला अतिवृष्टीचा हा इशारा दिलाय. पुढचे 3 दिवस मुंबईत देखील मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीचा इशारा राज्यातल्या अनेक भागात दिलाय. मुंबईत देखील सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि पुढचे 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाचे तर रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. पावसाची संततधार सुरू आहे आणि अधूनमधून जोरदार सरी बरसतात. आकाश काळ्या कुट्ट ढगांनी सध्या आच्छादलंय. हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. तर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यातल्या आपत्कालीन यंत्रणा सध्या सतर्क आहेत. रायगड जिल्ह्यासाठी हा ऑरेंज अलर्ट आहे. जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर चांगलाच दिसतोय आणि पुढचा काही काळ हा जोरदार पावसाच्या सरींचा असणार आहे, कारण ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. पावसाची संततधार सुरू आहे आणि अधूनमधून जोरदार सरी बरसतात. आकाश काळ्या कुट्ट ढगांनी सध्या आच्छादलंय. हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. तर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यातल्या आपत्कालीन यंत्रणा सध्या सतर्क आहेत. रायगड जिल्ह्यासाठी हा ऑरेंज अलर्ट आहे. जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर चांगलाच दिसतोय आणि पुढचा काही काळ हा जोरदार पावसाच्या सरींचा असणार आहे, कारण ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.